आलेल्या उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपवर घरफोडे असल्याचा आरोप केलाय. उद्धव ठाकरेंनी हा आरोप केला आणि त्यामुळे भाजपकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर देण्यात आलं. पाहुयात या संदर्भात सविस्तर. उद्धव ठाकरेंनी अमरावतीमध्ये शिवसैनिकांशी थेट संवाद साधताना भाजपवर गंभीर आरोप केले. रविवार पासून विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी टीकेची धार कायम ठेवली आहे. तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला मरण नाही. नागपूरहून अमरावतीला जात असताना मार्गात भेटणाऱ्या शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. रविवारी उद्धव ठाकरेंनी पोहरादेवी इथे जगदंबेचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिग्रसमध्ये सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांसोबत संवाद साधला. अमरावतीमधल्या मेळाव्यात ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. माझ्यावरती टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो घरी बसून होतो, पण मी कोणाची घरं फोडली नाहीत. घर फोडे तुम्ही आहात. मला तुम्ही किती काही म्हणा की मी घरी बसून काम केलं, हो केलं, पण जे मी घरी बसून काम केलं ते तुम्हाला घरं फोडून करता येत नाहीये. उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घर फोडूनही करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला दारोदारी जावं लागत असल्याचं सांगत शासन आपल्या दारी उपक्रमावरही टीका केली. उद्धव ठाकरेंनी थेट लक्ष केल्यानं भाजपकडूनही उत्तर देताना कोणतीच कसर ठेवण्यात आली नाही. शिवसेनेकडूनही सर्व हिशोब चुकता करण्यात आला. मला आनंद वाटतोय की जी व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष मातुश्रीमध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं, ती व्यक्ती आता विधवा पण पोहोचते. ही किमया एकनाथ शिंदेची आहे. एकनाथ शिंदे त्यांना पाया लावत आहेत. एकनाथ शिंदेमुळे त्यांना आता विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेश नाशिक कोकण सगळ्या ठिकाणी त्यांनी पाया लागतोय. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी राज्यभरात दौरे सुरू केले. दौऱ्यात विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असल्यानं राजकीय वणवा पुन्हा भडकणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.